शिवनी ती मधून आता आपण पाहणार आहोत सुविचार बोधकथा। या अंतर्गत आज पहिली सुविचार बोधकथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा नवनवीन बोधकथा त्याचबरोबर नवीन विचार आपणास माहीत होतील व नवीन व्हिडिओ आपणास पाहावयास मिळतील। आजची बोधकथा सुरुवात करत आहोत सुंदर जीवन। या ठिकाणी मी शिवनीतीमध्ये लक्ष्मण काटेकर आपलं स्वागत करत आहे। माझा मोबाईल नंबर आहे 75 88 020 886। चला तर मग पाहूया सुंदर जीवन बोधकथा। मित्रांनो, थोडा वेळ जाईल पण आवर्जून वाचा, विचार करा। आज याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं, त्याचा अपघात आणि त्याची वय काय, तर कोण 25 वर्षाचं, कोण 30 वर्षाचं, तर कोण नुकतंच लग्न झालेलं, हे काय वय आहे का जगाला निरोप द्यायचं, आणि या जग सगळ्याला कारणीभूत आहे जी आजची जीवनशैली। किती तो ट्रेस, चढाओढ, सतत जिंकायची स्पर्धा। आपण नक्की कोणासाठी जगतो आहे, स्वतःसाठी की पैशासाठी? जीवन क्षणभंगूर झालं आहे तर ते आता तरी खरंच जगण्याची वेळ आली, आपल्या आयुष्यावर प्रेम करायची वेळ आली। हो, चला काही सकारात्मक बदल करूया आपल्या आयुष्यात। सतत चिडचिड, त्रागा करून कोणाचं भलं झालं आहे, ना आपलं ना समोरच्याचं, तर चिडचिडीला ठोका रामराम। आणि कितीही म्हणजे कितीही ट्रेस असला तरी स्वतःला समजवा, सगळं होणार, मी आहे ना मग सगळं होणार। शांत व्हा, मस्त मोठा श्वास घ्या आणि आपल्या कामाला हसत सुरुवात करा। दुसऱ्याबरोबरची तुलना कमी करा, ती कशी दिसते बघ, तो किती उंच आहे, माझाच बाबतीत असं का, अशा तक्रारी करणं बंद करा। बंद म्हणजे बंद, तुम्ही स्वतः युनिक आहात। तुमचं नाक छोटं असेलही पण श्वास तर लांब नाक असलेल्या व्यक्तीसारखाच घेताय ना, तो गोराने सावळा। तर मला सांगा ना, आपला कृष्ण मुरारी पण सावळा होताच की, तरीही तो महान आहे ना। रंगरूपावरून खचून जाऊ नका, तुम्ही असाल छोटे पण मनाने तर मोठे आहात ना। हो, आजपासून कोणाकडेही बघून जेलचं व्हायचं नाही, तुम्ही स्वतः एक भाग्यवान व्यक्ती आहात जे या सुंदर जगाचा भाग आहात। टेन्शन लेने का नाही आणि त्याहीपेक्षा देणे का तो बिलकुल नाही। काळजी करून प्रश्न सुटत नाहीत ते त्रिकाल सत्य आहे। उगाच कसं होईल, काय करू असं म्हणत स्वतःची नखं खाणं कमी करा। जिथे संकट असतात तिथे उपायही असतोच, फक्त आपल्या चिंतेने तो अजून धूसर होत जातो। त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या, सगळं नीट होईल। आणि तुमच्या हातात नसेल काही तर जिथे सगळं त्याच्या हातात आहे तर थोडीफार श्रद्धा त्याच्यावरही ठेवा, पण श्रद्धाच ठेवा, अंधश्रद्धा नको। कारण मंदिराच्या दानपेटीत 100 रुपये टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्या जीवांना दिलेले 10 रुपयाचं बिस्किटचा पुडा ही तुम्हाला मानसिक शांतता देऊ शकतो। आता काय ते तुम्हीच ठरवा। बरेच जण तक्रार करतात, ते बंद करा। तक्रार करून कशाला स्वतःचा आणि दुसऱ्याचा देखील दिवस खराब करायचा आहे? शेजारी बघा, हे घेतलं, तिने ते केलं असं म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला खचू नका। पैसा सगळे कमवतात, अगदी कंपनीचा MD आणि मंदिराबाहेर भिकारीही, पण त्यापेक्षाही तुम्ही नातं कमवा, प्रेम कमवा। कारण त्याची जास्त गरज आहे सध्या। पैशाने तुम्ही श्रीमंत नसाल पण समाधानी नक्की बना। बघा किती छान वाटतंय, आपण आपल्या घरासाठी ढाल म्हणून उभं राहिलं पाहिजे। घरात रंगीबेरंगी पडदे नसले तरी चालतील पण आपुलकी जिव्हाळ्याने ते घर भरलेलं असावं। कोणाबद्दल मनात राग असेल ना तर तो तसाच खदखदत ठेवू नका, त्याने तुम्ही स्वतःला कमकुवत बनवू नका। तर सरळ जा त्या व्यक्तीसमोर आणि एकदाच सगळा राग त्रास बोलून टाका। त्याने तुमच्या मनाचा भार कमी होईल आणि समोरच्या व्यक्तीलाही समजेल नक्की काय चालले तुमच्या मनात। पण शक्यतो बोलून प्रश्न सोडवूयात काय। आणि समजा असं करणं नाही शक्य तुम्हाला, तर सरळ मोठा पेपर घ्या, त्या व्यक्तीचं नाव मधोमध लिहा आणि जी काही मनात धगधग आहे ती त्यावर उतरून लिहून काढा।
आणि नंतर सरळ पेपर फाडून टाका आणि नव्याने सुरुवात करा आणि त्या व्यक्तीकडे आता नव्याने पाहायला सुरुवात करा. बघा, तुम्हालाच बरं वाटेल आणि कोणी आवडत असेल तरीही एक ती एक तर हिम्मत करून भावना बोलून दाखवा, जे होईल ते होईल, एक तर तो नाही तर नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, नाही बोललीच समोरची व्यक्ती तर वाईट वाटून घ्यायचं नाही, रडायचं तर मुळीच नाही, फक्त एवढाच विचार करायचा, जाऊ दे. त्याचं नशीब खराब की त्यानं त्यांनी तुमच्यासारख्या व्यक्तीला नाकारलं, आणि असं होत नसेल तर त्या व्यक्तीला सरळ विसरून जा. उगाच मनाच्या कोपऱ्यात वगैरे ठेवून त्या व्यक्तीला मुळं गंजून देण्यापेक्षा नव्या आशा पल्लवित करा. जरा नजर फिरवा, नक्की कोण आहे ना, कोण भाग्यवान तुमच्यासाठी वाट पाहत असेल, बघा नक्की. समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या, उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी गैरसमज टाळा, उलट छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला शिका. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलतंय ना तर बोलू दे, उगीच अकांड तांडव करून त्या व्यक्तीशी भांडू नका. एक तर ती व्यक्ती तुमच्यासारखं बनू शकत नाही म्हणून तसं बोलते किंवा तुमची प्रगती होते आणि ती जेलस होते म्हणून ती व्यक्ती मनाचं समाधान होण्यासाठी वाईट बोलते. तुम्ही रिॲक्ट झाला तर त्या व्यक्तीचा विजय होईल आणि म्हणून तसं नका वागू. तुम्ही तुमचं काम करत राहा, तुमचा इग्नोरन्स त्या व्यक्तीचं बोलणं हळूहळू नक्की कमी करेल. फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आयुष्य खूप छोटं होत चाललं आहे, उगाच आपल्या युगो टेन्शन स्पर्धा यामध्ये गुंतू नका. जिथे उद्याचा भरवसा नाही तिथे तुमच्या आयुष्याचा भरवसा, आयुष्यभराचा पैसा, प्रतिष्ठा काय कामाला येणार आहे. तर सगळं सोडा आणि हसत जगा. काम करायचंच आहे ना, पण स्पर्धा सोडा, जे आहे त्यात समाधानी राहायला शिका. छोटंसं आयुष्य आपलं, प्रत्येक दिवस आनंदी बनवा, इतरांचं अनुकरण सोडा आणि युनिक बना. तुमचं आयुष्य तुम्हीच खुलवायचं आहे, तर उठा आणि हसत हसत जगा. जे आहे ते छानच आहे आणि तुम्हीच त्या सुंदर बनवणार आहात. बघा, पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. निर्णय तुमच्यावर सोडलाय. रोज एका नव्या उमेदीने उठा. मी ज्या काल चुका केल्या त्या आज नाही करायच्या, आजचा दिवस माझा, अशा आशेने दिवसाची सुरुवात करा. काय झालं ते झालं, नवा दिवस नवी उमेद. रोज मस्त गाणी गा, मस्त गुणगुणा, तुम्हाला आवडेल असं वागा. इतर लोक काय म्हणतात त्यापेक्षाही तुम्हाला काय वाटतंय ते करा. लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू द्या, कारण त्यांचं काम ते आहे आणि ते त्यांना प्रामाणिकपणे करू द्या. सो हॅपी गो लकी बना. तुमच्या आयुष्याचा आलेख तुम्हीच बनवा. जीवन सुंदर आहे, त्याला अजून खुलवा. आयुष्य तुमचं आणि निर्णयही तुमचा. या शिवनीतीमध्ये या बोधकथांबरोबरच आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मॅथ्स ट्रिक्स तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी नक्की संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 75 88 020.